चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट आणि आपल्या मित्रांना सुद्धा मित्रांनो हे व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा बरीच माहिती एज्युकेशनल मिळत चालेल, त्यांना सुद्धा शिकायला भेटतील. मार्केटमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे हे अगोदर नोट करून ठेवा, पेपर नोट काढत जावा, नोट्स करून ठेवत जावा, मार्केटचा अभ्यास करा. मराठी माणूस यामध्ये टिकला पाहिजे आणि आपल्याला टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. टेलिग्राम आमचं चॅनल जे आहे मराठी इन्व्हेस्टमेंट, ते जॉईन केलं नसेल तर तुम्ही चॅनल अगोदर जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला वेळोवेळी अपडेट बरीच माहिती मिळत जाईल. तसेच मित्रांनो, जर तुमचं डीमॅट अकाउंट उघडलं नसेल तर तुम्ही ते सुद्धा ओपन करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा स्टॉक बघणार आहोत ज्याचं नाव आहे रूट मोबाईल लिमिटेड. जबरदस्त स्टॉक आहे मित्रांनो, आतापर्यंत त्याचे 175% रिटर्न्स आहेत. कंपनी काय करते तर आयटी सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग, जे मोबाईल म्हणल्यानंतर रूट मोबाईल म्हणल्यानंतर मित्रांनो याचं रूट मोबाईलचं काम काय आहे तर मोबाईल वरती जे ओटीपी वगैरे येतात तर त्या सेक्टरमध्ये काम करणारे आहे. यांच्याशिवाय मोबाईल वरती ओटीपी जी देवाणघेवाण होते ती शक्य नाही. यांच्या थ्रू जे चालतं त्यावरती काम करते मित्रांनो. जबरदस्त कंपनी आहे, 80% अनालिसिस सांगतात. यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. 84.75 पीई रेशो आहे कंपनीचा. स्मॉल कॅप कंपनी आहे, 11,298 कोटीची मार्केट कॅप आहे. फायनान्शियल सुद्धा बघून घेऊयात आपण या कंपनीचा ट्रेंड काय आहे, काय उलाढाल आहे, जवळपास यांच्या रेव्हेन्यू मध्ये वाढ झाली का घट झाली मागील 3 वर्षांमध्ये आपण बघू शकता. मित्रांनो, 2019, 2020 आणि 2021 मध्ये जर बघायचं झालं तर कंपनीची मार्केट कॅप जशी आहे तसा यांचा रेव्हेन्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. 852.38 कोटीचा टोटल रेव्हेन्यू 2019 होता. 2020 कोविडचा फटका इकडे बसला या कंपनीला इतर कंपन्याप्रमाणे. 968.10 कोटीचा रेव्हेन्यू झाला. पण वाढ जेवढी, म्हणजे घट झाली नाही पण जेवढी व्हायला पाहिजे तेवढी वाढ झाली नाही. पण मित्रांनो, 2021 यामध्ये बरीच वाढ झाली आणि 1422.15 कोटीचा रेव्हेन्यू इकडे झाला. जसं मित्रांनो टोटल रेव्हेन्यू मध्ये यांच्या वाढ होत गेली तसं नेट इन्कम मध्ये सुद्धा वाढ होत गेलेली तुम्हाला दिसून येईल. नेट इन्कम आहे 56.92 कोटीचा 2019. 2020 त्यामध्ये वाढ झाली आणि 58.27 कोटीचा झाला. त्यामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाल्यासारखी दिसून आले. म्हणजेच 133.32 कोटीचा नेट इन्कम झाला. अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा मित्रांनो इकडे वाढ झालेली दिसते आणि जवळपास 2021 दुप्पट ईपीएस त्यांचा अर्निंग पर शेअर झाला, म्हणजे 24.75. आणि कंपनीने प्रथमच 2021 डिव्हिडंड सुद्धा डिक्लेअर केला आपल्या शेअर होल्डर साठी. 2 रुपये डिव्हिडंड सुद्धा त्यांनी 2021 दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो कंपनी मोनोपॉली कंपनी आहे. जबरदस्त एकदम स्ट्रॅटर्जी आहे कंपनीची. जसा आयपीओ लॉन्च झाला तसं कंपनीची ग्रोथच दिसून येत आहे. अगदी जवळपास 20 ते 25% करेक्शन यामध्ये झाल्यासारखं आहे, कारण एकदम मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. त्यामुळे या स्टॉकमध्ये साहजिक आहे करेक्शन आलं आहे. आपल्याला मस्तपैकी एक सोनेरी संधी आली आहे मित्रांनो. अगदी डाळीच्या भावामध्ये हा स्टॉक आपल्याला बदाम मिळाल्यासारखा मिळत आहे. त्यामुळे संधीचं सोनं करायचंय की नाही हे तुम्ही ठरवा. शेवटी बाय किंवा सेल हे मी सांगत नाही. व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे. पण कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी नक्कीच आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यायला शिका ही विनंती मित्रांनो. टोटल प्रमोटरचं होल्डिंग आहे 60.25% या, आणि म्युच्युअल फंड वाल्यांचं आहे 2.69%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांचं आहे 3.51%, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांनी इकडे जबरदस्त होल्डिंग ठेवलं आहे. जे प्रमोटर नंतर होल्डिंग जास्त आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं 20.87%, रिटेल अँड ऑदर वाल्यांनी 12.68% होल्डिंग ठेवलं आहे. तर मित्रांनो आपण या स्टॉकच्या ग्राफ वरती एक थोडीशी नजर टाकूया. हा स्टॉक मोनोपॉली कंपनी आहे मित्रांनो. जबरदस्त फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी हा स्टॉक तुम्ही आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करू शकता. जवळपास हा स्टॉक लॉन्च झाल्यापासून, या कंपनीचा आयपीओ 824 पासून सुरुवात झालेला हा स्टॉक एकेकाळी, म्हणजेच
जवळपास 2389 रुपयाला जाऊन आलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा यामध्ये तेजी अपेक्षित आहे. 1797 रुपयाला मिळत आहे स्टॉक, म्हणजे जवळपास 2389 रुपयाचा 2400 रुपयाचा स्टॉक 1700 1800च्या घरामध्ये आपल्याला मिळत आहे, म्हणजे जवळपास 20 ते 25% स्वस्त मिळत आहे स्टॉक हा. तर मित्रांनो, आणखी करेक्शन आलं, आणखी डीप मध्ये याला बाय करत चला, पण हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करायची संधी गमावू नका. नेक्स्ट टार्गेट याचं फर्स्ट टार्गेट जे असेल यानंतर ते 2000 आणि 2000 नंतर याचं टार्गेट असेल ते ऑलरेडी 2389 ला जाऊन आला आहे, पण 2500 टार्गेट हा अचीव करण्याचा स्टॉक प्रयत्न करेल आणि त्यानंतर पुढे सुद्धा त्याची जर्नी आणखी चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जबरदस्त मोनोपॉली स्टॉक, अगदी स्मॉल कॅप असून सुद्धा मार्केटमध्ये एकदम जबरदस्त या स्टॉकने आपला एक परफॉर्मन्स आहे तो दाखवून दिला आहे. कंपनीचं रिव्हेन्यू चांगला असल्यामुळे, अर्निंग पर शेअर चांगले असल्यामुळे आणि नेट इन्कम सुद्धा चांगला असल्यामुळे कंपनीची ग्रोथ ही दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, फंडामेंटली मजबूत असणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेली कधीही चांगली, त्यामुळे हा स्टॉक सुद्धा जबरदस्त आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करण्याची संधी आलेली आहे. त्यामुळे याला संधीचं सोनं करायचंय की नाही हे तुम्ही ठरवा. माहिती आवडली असेल लाईकचं बटन दाबून कमेंट करायला विसरू नका की हो हा स्टॉक, तुम्हाला या स्टॉकची माहिती आवडली असं सांगू शकता, किंवा आणखी तुम्हाला कुठल्या स्टॉक वरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल ते सुद्धा सांगू शकता. मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा अशा स्टॉक बद्दल माहिती मिळावी ही विनंती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.